दिंडी तालुक्यातील हंजगी गावात झाले कोट्यवधींचा भ्रष्टाचार. 1,20,00,000 से ज्यादा पैसों का भ्रष्टाचार हुआ है. गाव हंजगी, तालुका इंडी, जिल्हा विजापूर. ग्राम पंचायत रस्ता नकाशावर पण प्रत्यक्षात मात्र रस्ता तयार नाही. एक दिन में 15-15 एक चक निकाल के पैसे लूटे से नजर आ रहा है. रस्ता केला आहे म्हणून शासन दरबारी नोंद पण प्रत्यक्षात राम भरोसे. हंजगी ग्राम के लोगों को जो है इंसाफ दिलाएंगे. काम केला आहे म्हणून एकच दिवसात 15-15 चेक लावून उकळले पैसे. या प्रकरणी दोघांना करण्यात आले आहे निलंबित. पीडीओ अर्थात पंचायत विकास अधिकारी हिटनाळी आणि नदाफ यांनाच करण्यात आले आहे निलंबित. कोण आहे या भ्रष्टाचाराचा मुख्य आरोपी? कुणाकुणाचे हात रंगले आहेत या भ्रष्टाचारामध्ये? कोण कुणाला किती चिरीमिरी घेतलेला आहे आणि किती दिलेला आहे? कुणी कुणी केला आहे भ्रष्टाचाराचा भांडाफोड? माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती विचारले असता थेट जीवे मारण्याची देण्यात येत आहे धमकी. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचे दणाणलेत धाबे. नेमके इंडी तालुक्यातील हंजगी ग्रामपंचायत मध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेच कसं काय? कोण आहे या पाठीमागील मास्टरमाइंड? तर पाहूयात इंडी तालुक्यातील हंजगी गावातील हा भ्रष्टाचाराचा पुरता पोलखोल लवकरच प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर. राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय मानवाधिकार संघटन विजयपुर इंडी बीजापुर जिले इंडी तालुक हंजगी ग्राम पंचायती में बीते 2-3 साल से 1,20,00,000 से ज़्यादा पैसों का भ्रष्टाचार हुआ है. ऐसे बहुत से आरटी कार्यकर्ता गणेश राठौड़ माजी ग्राम पंचायत सदस्य अल्लाह बख्श सैयद सब का आरोप है. इसके उन्होंने आरटी डाला तब भी इन्होंने इन्फॉर्मेशन दिया नहीं. फिर इसके बावजूद मैंने भी 2 महीने पहले आरटी डाला था 2 बार, इन्होंने नहीं दिया. और इन्फॉर्मेशन आरटी दूसरी तरफ से निकाले, हम निकाल के देखे तो उसमें बहुत सा भ्रष्टाचार नज़र आ रहा है. एक दिन में 15-15 चक फेक चक निकाल के पैसे लूटे से नज़र आ रहा है. उसलिए जो है ना ये जो डिपार्टमेंट है इनका इन्वेस्टिगेशन करके हंजगी ग्राम के लोगों को जो है इंसाफ दिलाएंगे, ऐसी हमारी आशा है.